भेट जाणार आहोत. मनोज जरांगे बोलतायत. स्वतःच्या लेकराला न्याय दिला पाहिजे ही भावना घराघरातल्या करोडो मराठा समाजाची. स्वतःहून मराठा समाज स्वतःचे काम सोडून या रॅलीमध्ये, या आंदोलनामध्ये, या सभेमध्ये सहभागी होतोय. याचं मूळ कारण असं आहे की ही आक्रोश हे स्वतःच्या मुलाला न्याय मिळावा म्हणून हे सरकारनं समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि ते सरकार समजून घेईल अशी एक आंदोलक म्हणून, एक मराठा समाजाची भावना म्हणून आम्हाला आशा आहे की सरकार 100% ते समजून घेईल आणि मराठे मात्र घरात बसायला तयार नाहीत आता न्यायासाठी. लक्ष्मण हक्के म्हणतात की विधानसभेमध्ये तुम्ही किती उमेदवार पाडा, मात्र काही फरक पडणार, ओबीसीमधून आरक्षण मिळणार नाही. त्यांना विरोधक मानलं नाही, कधी मानणार नाहीत. आम्ही त्यांच्या प्रश्नाला कधी उत्तर देत बी नाहीत, कारण ज्या माणसाला आपण शत्रू आणि विरोधक मानत नाहीत त्यांना बोलायचं नसतं. सगळ्या हे सगळा करता करिता छगन भुजबळ आहे आणि छगन भुजबळ हे घडून आणतायत. मनोज जरांगे प्रत्येक आंदोलनामध्ये भूमिका बदलतात म्हणतात. ते सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे, मीडियाच्या बांधवाला माहिती आहे, पहिल्या दिवशी मागणी काय ना आज काय. पाटील, तुमच्या अनेक रॅली बघितल्या, कालच्या रॅलीमध्ये फक्त मराठे दिसले नाही, त्यामध्ये इतर समाजाचा सहभाग मोठा होता. मुस्लिम असतील, दलित असतील, काही ओबीसी बांधव सुद्धा या याच्यामध्ये होते. हे परिवर्तन आहे काय, कारण एकीकडे दोन समाजामध्ये दरी असं सांगितलं जात आहे, पण तुमच्या याच्यामध्ये सर्व जातींचा समावेश दिसू लागतो. त्याचं कारण असं की छगन भुजबळ जे करतायत ते सामान्य ओबीसी बांधवांना, दलित बांधवांना, मुस्लिम बांधवांना चांगलं वाटत नाही. जातीवाद पसरवणं, दुसरं गोष्ट की मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असून रद्द करा म्हणणं, म्हणजे सामान्य ओबीसींना सुद्धा वाटतं, सामान्य दलित बांधवांना, मुस्लिम बांधवांनाही वाटतं. जर नोंदी सापडल्या असतील सरकारी, तर आपण फुकट भांडण का विकत घेतात आपले नेते, हे त्यांना वाटायला लागलं. हा, नसत्या नोंदी सापडल्या, मराठ्यांचं गॅझेट नसतं, ओबीसीच्या यादी जी तयार झाली मंडल कमिशनच्या अगोदर ओपन होती, ते 83 क्रमांकाला जर मराठा आणि कुणबी आहे, तर आपल्या नेत्यानं जाणून बुजून काही आमिषे आपल्या नेत्याला दिलीत की काय, का हे मराठ्यांचं भांडण विनाकारण उकरून घेऊन सामान्य ओबीसीत आणि सामान्य मराठ्यात भांडणं लावायचं काम करायला लागलेत, हे त्यांच्या लक्षात आले. म्हणून ते सगळ्या जाती धर्माचे लोक रॅलीमध्ये सहभागी व्हायला लागलेत. आता तरी सरकारनं आणि ओबीसीच्या मुकादम जो आहे येवल्याचा, त्यांनी सगळ्याचा कार्यक्रम लावला आहे ओबीसीत आणि मराठ्यात भांडणं लावायचं, त्या मुकादमानं तरी समजून घेणं गरजेचं. पण हक्के तुमच्या विरोधात नेहमी बोलताय, पण तुम्ही सतत म्हणताय की मला धनगर समाजाचा कुणीही माझ्या विरोधात नाहीये, ओबीसी समाजाचा कुणी विरोधात नाहीये. तुमच्या टीका होत असली तरी ही तुमची भूमिका काय आहे? नाही नाही, आता शेवटी काय असतं, ज्यावेळेस आपण कोणाला विरोधक मानत नाही, शत्रू मानत नाहीत, पण आता समोरच्या नेते काय म्हणते ना, भांडण विकत घेतल्यासारखंच करायचं, त्याला पर्याय नाही आमचा. पण आमच्याकडून कधीच ओबीसी बांधवाला गाव खेड्यातल्या एकाही मी आजपर्यंत 10 महिन्यात दुखवलेलं नाही, कोणत्या नेत्याला पण नाही, त्यांच्या कोणाच्याच. ते एकटा सोडता त्याला सोडणार नाही, कारण त्याने ओबीसीचं सुद्धा वाटोळं केलेलं आहे आणि मराठ्यांचं सुद्धा. इतकं ते जर स्वतःच्या एसटी आरक्षणासाठी लढले असते, तर आत्तापर्यंत एसटी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पण असतं. आपली विधानसभेची कशी तयार राहील? आपल्याला जर आरक्षण नाही मिळालं तर विधानसभेची आपली तयार कशी राहील? आता ते 13 तारखेपर्यंत 100 राजे साहेबांवरती विश्वास टाकलेला आहे. 100% आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळत, आमच्या मागणी प्रमाणे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे, सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत ही पहिल्या दिवसापासून मागणी, बदललेली नाही. कुणबी आणि मराठा एकच आहे. 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती कुणबी आहे, ज्या 180 जाती घातल्या, आता त्या 300, 350, 400 झाल्या. म्हणजे बाकीच्या जाती ह्या पोटजाती, उपजाती म्हणून घातल्यात, त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्यात. मग कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती, बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती, मराठ्यांची पोटजात म्हणून कुणबी ओबीसी आरक्षणात जात नाही का? बाकीच्या कशा गेल्या? त्यांचा आमचा व्यवसाय तर एकच आहे, त्यांचा आमचा रोटीपेटी व्यवहार पण होतो. जे तुमचे निकष आहेत ते आम्हाला का लागू होत नाही, ही पहिल्या दिवसापासूनचीच मागणी, मागणी बदललेली नाही. आणि कोणी किती म्हणलं बदलली तरी ती बदलत नाही. हैदराबादचं गॅझेट आहे, सातारा संस्थांचं आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे, सरकारी नोंदी आहेत, फक्त त्यांना बोलता येत नाही. म्हणून छगन भुजबळांनी एक काम केलं आहे, 10-20 जण हाताखाली धरलेत आणि बळच बोलायला लावलेत. म्हणजे नाही का, आपल्याला एखाद्या संघ जर भांडण करायचं असलं, समोरचा नसला करीत बी, तरी उगाच गुताडा द्यायचा, त्याला पेटावायचं कुठून तरी. धनगर बांधवांचं मराठ्यांचं काहीच झालेलं नाही बाबा कधी. कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावताय? एनटी विजेएनटीमध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे, तुमच्या याला नाही धक्का लागत. साधा येडा माणूस सुद्धा सांगू शकतो की ही 19% लढाई आहे, 27% आरक्षणातले नाही आहे. वेगळा प्रवर्ग एनटी विजेएनटीचा, धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही,
कोणामुळे धक्का लागत नाही. देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इतकं कळत असून सुद्धा बळच तुम्ही भांडण विकत घ्यायला लागलात त्या येवल्यावाल्याचं ऐकून. हे तुम्हाला तरी शोभतंय का? तुमच्या समाजाला समजतंय की हे फुकट भांडण घ्यायचं काम आहे. तुम्ही तुमच्या एसटी आरक्षणासाठी लढा ना, कोटी ना मराठा पुढे राहील तुमच्या ताकदीनं, तुमच्या पाठीशी राहील. मी आज सांगतो तुमच्या आरक्षणासाठी, गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी, एसटी आरक्षणासाठी तुम्ही लढा. सगळ्यात पुढे मनोज जारंगे उभा राहील. पाटील, छगन भुजबळ यांच्या पाठीमाग म्हणजे सरकारची मोठी ताकद आहे असं काय वाटतं? हो, ते तसं करू शकत नाही. मग ते आताच मधून आलेलं का दिन मध्ये टाकून मग त्याचं नाही ऐकलं. ते सरकारचंच काम आहे, सरकार त्याला सांगतंय म्हणून तो करतोय. आपले सगळे सोरे पण सुद्धा मागणी आहे दादा, सगळे त्रास देतात त्या ओबीसीच्या नेत्यांना पण मराठ्यांचा सुद्धा पाडा म्हणतो. जे गोरगरीब माझ्या मराठ्यांना त्रास देईल बरं का? बरं मग ठेवायचं का? ठेवायचं म्हणजे मतदान आम्ही करायचं, मोठं आम्ही करायचं. गोरगरीब ओबीसीने, गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरीबांना त्रास द्यायचा. कशामुळे त्रास द्यायचा? मराठ्यांना काय त्रास देण्याचं कारण यांचं? मग आता हे सत्तेचे मस्तीवर जर त्रास देणार असली सत्तेतच नाही जाऊ द्यायचं. ते हातात येणं आपल्या एक खटका आपल्या हातात आहे, बाकीचे त्यांचे असले तरी मतच करायचं नाही, पाडून टाकायचं. बघू ना 13 तारखेपर्यंत, एकदा म्हणलं की झालं. दुसरा एक माझा एक प्रश्न असा आहे, काल तुम्ही गंभीरपणे भाषण करताना डोळ्यात अश्रू होते रडले. नाही काय भीती काय वाटते तुम्हाला? काय असतं माहितीये का? एवढ्या मोठ्या समाजाचा, गोरगरिबांचा, मराठ्यांचा लढा मी लढतोय. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे आणि काही जणांचं खूप पोट दुखायला लागलं, खूप पोट जळी, त्यांचे दुकानं बंद झाली, काही आमचे बी असू द्या, काही म्हणतोय मी सरकारचे काही. त्यांना असं वाटतंय की हे एक पोरग कुठून आलं, कवा दिसलं नाही, इतकं कट्टरतेने जातीसाठी काम करतंय, एवढी समाजावर निष्ठा आहे, हे मॅनेज होत नाही, हे इकत बी नाही आपल्याला. इतक्या केसेस केल्यात, एस आय टी मागं लावली तरी घेत नाही. मग इतकं जर हे निष्ठेनं वागलं तर मराठ्यांना आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, नसता सरकार पडल. मग त्यापेक्षा याला उघडं पाडा. म्हणजे त्यांनी काही पेरलेत? उदाहरणार्थ आमच्यातलेच काही जण फोडायचे, त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या, पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या, बोलायला लावायचं, त्यांना ताकद पुरवायची, बदनाम करायला लावायचं. आणि मग त्यांनी प्रेस घेतल्याच्या नंतर ज्या कमेंट खाली येतात त्या कमेंटच्या जोरावरती प्रेस घेणाऱ्या आमच्याच लोकांना असं वाटतं समाजाचा मला पाठिंबा आहे. ते म्हणते तुझं बरोबर आहे, आम्ही तुमच्या सोबत आहेत, पण ते वेगळेच अकाउंट आहेत, ते वेगळेच त्याला बळ देतात आणि त्याला आणखीन अडचणी तेच आणायला लागले. त्या कमेंट बघून त्याला असं वाटायला लागलं की मला जनतेचा सपोर्ट आहे. परंतु मराठ्यांच्या नजरेतून ते पूर्ण उतारलेले असतात. मध्ये मराठ्यांच्या नावानं टाकायचं, काही काही कमेंट तर असे येतात, महाच नाव आणि मलाच कमेंट टाकी दे, बघा आता कार्यक्रम म्हणजे अकाउंट मा आणि मलाच कमेंट टाकी दे. समजा मी वाईट आहे, चांगलं आहे असं, माझ्याच नावाला मीच कसा टाकेन बरं? म्हणजे इतके फेक अकाउंट बनवलेले आहेत. मग त्या माणसाला असं वाटतं त्यावेळेस की समाजच माझ्या पाठीशी, पण समाजाला सत्य कळतं, मग तो ओबीसी असो किंवा मराठा असो, तात्पुरती काडी लावायची, वाद लावायचा म्हणून हे काम चालू आहे. म्हणून मी असं म्हणलो होतो की सरकारने मला उघडं पाडायचं ठरवलंय, मला संपवायचं ठरवलंय, मला बदनाम करायचं ठरवलंय, फक्त समाजाने मला उघडं पडू देऊ नका. जर समाजाने उघडं पडू दिलं तर समाजाच्या लेकराचं उद्या सकाळी वाटलं होईल, नाही आरक्षण मिळणार, नाही मिळू देणार. मग आता आरक्षण जर आपल्याला मिळवायचं असेल तर समाजाला, मलाही कुणी नाही, मी समाजाला मायबाप मानलं आहे, मी कुटुंबालासुद्धा समाजापुढं किंमत देत नाही. मग त्यावेळेस कुटुंब म्हणून, माझा मायबाप म्हणून समाजानं सगळे कामं सोडून ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे, माझ्या पाठीशी. एवढंच माझं म्हणणं आहे. पण 10 बी मराठी राहिले, शेवटचं सांगतो, तरीही हे मनोज जरांगे मरेपर्यंत मागं हटणार नाही. हा 13 तारखेनंतर आणखी उभे करायचे झाले तर महाराष्ट्राला बॅरिस्टर आंतुले सर का मुस्लिम मुख्यमंत्र्याचा इतिहास आहे, तर तुम्हाला मुस्लिम मुख्यमंत्री झालेलं आवडेल का? कारण तुम्ही उमेदवार पण वेगवेगळ्या जातीचे देणार आहात का? जसं तुम्ही आरक्षणाची मागणी केलेली आहे, ब्राह्मण, मारवाडी, आताच मुख्यमंत्री ठरवून द्या, आमचे पचका करून द्या, चाललंय. फक्त माझं प्रामाणिक मत हे, फक्त तेवढं मी कधी खरं सांगतो. मुस्लिम मुख्यमंत्री होत असेल तेच सांग. अरे बाबा दादा, तेच सांगतो मी की मी कधी मीडियाच्या बांधवांना खरंच बोलतो, कोणाला जास्त एखादी बार तरी बोलत नसेल, मी कधी तुमच्याशिवाय बी चर्चा करत नाही. मी सांगतानाच काय सांगितलं की 288 जर उभा करायचं ठरलं तर सगळ्या जाती धर्माचे राहणार आहेत. परत त्याच्या सरकारनं रूढ पाडली, 2 उपमुख्यमंत्री करायचे, म्हणलं हो द्या आपले 7-8, मुसलमानाचा एक, धनगर बांधवाचा एक, दलिताचा एक, लिंगायत समाजाचे. आता असं कसं तुम्हाला 2 होते म्हणजे आमच्या 7-8 व्हायनात काय?
होऊन द्या सगळ्याच, आपण आपल्या जातील न्याय देतील, एक दिवसात जातीवाद बंद होईल.